आज आपण पाहूया इयत्ता 6वी विषय विज्ञान घटक सजीव सृष्टी. सोबत दिलेल्या चित्रामध्ये विविध घटकाची यादी करून ते सजीव आहेत की निर्जीव हे आपण इथे ठरवू शकतो. आपल्या सभोवताली अनेक प्रकारचे प्राणी आणि वनस्पती आढळतात. यामध्ये काही बाबतीत साम्य तर काही बाबतीत भेद दिसून येतात. तरीही ते सर्व सजीव आहेत हे आपण ठराविक वैशिष्ट्याच्या आधारे ओळखतो. निर्जीवांमध्ये ही वैशिष्ट्ये दिसून येत नाही. ही वैशिष्ट्ये म्हणजे सजीवांची लक्षणे आहेत. या लक्षणाचा आज आपण या पाठामध्ये अभ्यास करणार आहोत. सजीवाचं पहिलं लक्षण आहे वाढ. बाळाची वाढ होऊन त्याचे प्रौढ स्त्री किंवा पुरुषामध्ये रूपांतर होते. वाढीच्या या काळात वजन, उंची, ताकद इत्यादीमध्ये वाढ होत असते. सर्व प्राण्यांची अशी वाढ होऊन ते प्रौढ होण्यास ठराविक कालावधी लागतो. मानवाच्या अशा वाढीस सर्वसाधारणपणे 18 ते 21 वर्षे लागतात. हे करून पहा तर यामध्ये आपल्याला एक कुंडीत लावलेलं रोप घ्यायचं आहे आणि या लावलेल्या रोपाच्या टोकाशी एक दोरा बांधून तो सरळ वरती एका कुंटी किंवा खिळ्याला ताणून बांधा. 10 ते 15 दिवसांनी निरीक्षण करा काय दिसते. वनस्पतीची झालेली वाढ ही कशामुळे आपल्याला दिसून येते तर तो दोरा, ताणलेला दोरा हा ढिला पडलेला असतो, म्हणजेच वनस्पतीची वाढ झाली असं आपण इथे म्हणतो. सर्व वनस्पतीमध्ये प्रामुख्याने खोडाची जाडी किंवा उंची वाढते. वाढ होत असताना काही वनस्पतींना फांद्या फुटतात तर काहींना फांद्या फुटत नाहीत. सर्व सजीवांची वाढ होत असली तरी प्राण्यांची वाढ ही ठराविक काळापर्यंतच होत असते. वनस्पतीची वाढ मात्र त्या जिवंत असेपर्यंत होत राहते. सजीवांची वाढ शरीराच्या अंतर्भागातून होत असते, म्हणजे शरीराच्या सर्व भागांची वाढ होते. वाढीसाठी अन्नाची आवश्यकता. वनस्पती सूर्यप्रकाशामध्ये स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. जमिनीतील पाणी, पोषक तत्वे आणि हवेतील कार्बन डायऑक्साईड यांच्या सहाय्याने अन्न निर्मिती करतात. ही प्रक्रिया वनस्पतीच्या पानांमध्ये होत असते. पानांमधील हरितद्रव्यांच्या मदतीने सूर्यप्रकाशात ही प्रक्रिया होत असल्याने या अन्न निर्मितीच्या प्रक्रियेला प्रकाश संश्लेषण असे म्हणतात. या क्रियेमध्ये वनस्पती ऑक्सिजन वायू बाहेर टाकतात. वनस्पतीमधील हरितद्रव्यामुळे या प्रामुख्याने हिरव्या रंगाच्या दिसतात. प्राण्यांमध्ये मात्र हरितद्रव्य नसते. प्राणी स्वतःचे अन्न स्वतः तयार करत नाही, ते अन्नाचा शोध घेतात. शेळी, मेंढी, घोडा यासारखे प्राणी गवत खातात तर वाघ, सिंहासारखे जंगली प्राणी वनस्पतीवर जगणाऱ्या प्राण्यांची शिकार करून अन्नाची गरज भागवतात. अन्नग्रहण आणि त्यामुळे होणारी वाढ हे सजीवांचे एक लक्षण आहे. दुसरे लक्षण आहे श्वसन. सजीवांना जगण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. ऑक्सिजन शरीरात घेणे व त्याच्या वापरातून शरीरात तयार झालेला कार्बन डायऑक्साईड वायू शरीराबाहेर सोडणे याला श्वसन असे म्हणतात. मासा, साप, उंदीर, अळी, झुरळ अशा प्राण्यांमध्ये श्वसनासाठी ठराविक इंद्रिय असतात तर वनस्पती त्यांच्या खोड व पानावरील सूक्ष्म छिद्रावाटे श्वसन करतात. श्वसन हे सजीवांचे एक लक्षण आहे. उत्सर्जन. प्राण्यांच्या शरीरात होणाऱ्या अनेक क्रियांमधून निरुपयोगी म्हणजे टाकाऊ पदार्थ तयार होतात. यांना उत्सर्ग असे म्हणतात. हे उत्सर्ग शरीराबाहेर टाकण्याच्या क्रियेला उत्सर्जन म्हणतात. प्राण्यांमध्ये उत्सर्जनाचे विविध अवयव आहेत. वनस्पती देखील उत्सर्जन करतात. उदाहरणार्थ काही वनस्पतीची विशिष्ट ऋतूत पानगळ होते. वनस्पतीच्या पानामध्ये साठलेले उत्सर्ग त्या पानाबरोबर गळून पडतात. हे करून पहा. एक प्लास्टिकची पारदर्शक पिशवी घ्या. चित्रात दाखवल्याप्रमाणे वनस्पतीच्या एका पानावर ती बांधा. 6 ते 7 तासानंतर निरीक्षण करा काय दिसते.
पिशवीच्या आतील बाजूस पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात, म्हणजेच वनस्पती बाष्प रूपात पाण्याचे उत्सर्जन करतात. उत्सर्जन हे एक सजीवांचे लक्षण आहे. चेतनाक्षमता व हालचाल. चेतनेला प्रतिसाद देताना सजीवांमध्ये विविध क्रिया होत असतात. तुम्ही गाई म्हशींच्या गोठ्यात अचानक प्रवेश केल्यावर त्यांचे उभे राहणे, इकडून तिकडे फिरणे, एखाद्या गायीचे हंबरणे, या सर्व त्यांच्या हालचाली आहेत. अंगणात लावलेली वेलसुद्धा आधाराच्या दिशेने झुकते. कुंडीमध्ये लावलेली वनस्पती खिडकीत ठेवली तर सूर्यप्रकाशाकडे झुकलेली दिसते, म्हणजेच तिची हालचाल होते. सजीवांमध्ये ही हालचाल स्वयंप्रेरणेने होते. सभोवताली घडलेली घटना म्हणजे चेतना व त्यामुळे सजीवांनी केलेली हालचाल म्हणजे प्रतिसाद होय. चेतनेला प्रतिसाद देण्याच्या क्षमतेला चेतनाक्षमता असे म्हणतात. चेतनाक्षमता हे सजीवांचे एक लक्षण आहे. प्रजनन किंवा पुनरुत्पादन. सजीव स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करतात. काही सजीव पिल्लांना जन्म देतात तर काही अंडी घालतात, त्यातून पिल्लांचा जन्म होतो. वनस्पतींच्या बिया, खोडे, पाने यापासून वनस्पतीची नवीन रोपे तयार होतात. सजीवांच्या स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करण्याच्या या क्रियेला प्रजनन किंवा पुनरुत्पादन म्हणतात. प्रजनन हे सजीवांचे एक लक्षण आहे. ठराविक आयुर्मान. जीवनकालाच्या ठराविक टप्प्यावर सजीव प्रजननक्षम होतात. काही काळानंतर पुढे त्यांचे अवयव क्षीण होत जातात आणि कालांतराने त्यांचा जीवनकाल संपतो, म्हणजेच सजीव मृत्यू पावतात. विविध प्राणी आणि वनस्पतीचे आयुर्मान म्हणजे जीवनकाल वेगवेगळे आहेत. उदाहरणार्थ कुत्रा या प्राण्याचे आयुर्मान साधारणपणे 12 ते 18 वर्ष असते, तर शहामृग हा पक्षी सुमारे 50 वर्ष जगतो. माहीत आहे का तुम्हाला, दक्षिण अमेरिकेजवळील गॅलोपेगॉस बेटावर आढळणाऱ्या महाकासवाचे आयुर्मान सुमारे 170 वर्ष असते. मेपलाय या कीटकाचे आयुर्मान 1 तासापासून 24 तासापर्यंत असते. मधाच्या पोळ्याच्या लहान लहान भाग म्हणजे खण किंवा कप्पे हे आपण पाहिलेले आहेत. हे खण एकमेकांना जोडल्याने एक मधाचे पोळे तयार होते. घराच्या भिंती सुद्धा विटींनी बांधलेल्या असतात. या सर्व विटा एकमेकाशी जोडल्या की भिंत तयार होते. अगदी त्याचप्रमाणे पाहूया आपण पेशीमय रचना. सजीव ज्या लहान लहान घटकांनी बनलेले असतात त्यांना पेशी असे म्हणतात. सजीवांच्या शरीरातील सर्व क्रिया या सूक्ष्म पेशींच्या सहाय्याने पार पडतात. काही सजीव एकाच पेशीपासून बनलेले असतात त्यांना एकपेशीय सजीव म्हणतात, तर जे सजीव अनेक पेशींचे बनलेले असतात त्यांना बहुपेशीय सजीव म्हणतात. अमीबा व काही सूक्ष्मजीव हे एकपेशीय सजीव आहेत, तर मानव, गाय, उंदीर, झुरळ, हत्ती, वडाचे झाड, कांद्याचे रोप हे बहुपेशीय सजीव आहेत. सजीव एकपेशीय असो अथवा बहुपेशीय, सजीवातील सर्व लक्षणे प्रत्येक पेशीमध्ये दिसतात. पेशींची संख्या वेगवेगळी असली तरी पेशीमय रचना हे सजीवांचे प्रमुख लक्षण आहे. कोण काय करते. भारतातील विविध भागातील वनस्पती आणि प्राण्यांचे सर्वेक्षण संवर्धनाचे कार्य भारतीय वनस्पती सर्वेक्षण संस्था आणि भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्था स्वतंत्रपणे करतात. परिसरात एखादा अनोळखी वनस्पती किंवा प्राणी आढळल्यास या संस्थाशी संपर्क करून आपल्याला त्यांची माहिती मिळवता येते. उपयुक्त सजीव. घरगुती तसेच औद्योगिक उपयोगासाठी वनस्पती वापरण्यात येतात, जसे मेथी, बटाटा, भेंडी, सफरचंद, केळी यांचा वापर अन्नासाठी, अडुळसा, हिरडा, बेहडा, शेतावरी यांचा वापर औषधासाठी केला जातो. प्राणीही आपल्याला असेच उपयोगी पडतात. कुत्रा, मांजर, गाय, म्हैस असे प्राणी घरगुती उपयोगासाठी पाळले जातात. मासे
मेंढी कोंबड्याचा उपयोग अन्नासाठी करतात, तर घोडा बैल उंट यासारखे प्राणी विविध व्यवसायासाठी उपयोगी पडतात. गांडूळ हा प्राणी शेतीसाठी अत्यंत उपयोगी आहे. अपायकारक सजीव. आपल्या सोबत आली असणाऱ्या काही वनस्पती व प्राणी मानवाला अपायकारक असतात. उदाहरणार्थ डास, माशी यांच्यामुळे रोगाचा प्रसार होतो. झुरळे, उंदीर, घुशी हे अन्नाची नासाडी करतात. उवा, गोचिड यामुळे अनेक रोग पसरतात. तर काही प्रकारच्या विषारी पाली, कोळी, साप, विंचू चावल्यास मृत्यू उद्भवू शकतो. जंगलातील हत्ती मानवी वस्तीत शिरल्यास मोठ्या प्रमाणात नासधूस करतात. प्राण्यांमध्ये काही वनस्पतीही प्राण्यांप्रमाणे काही वनस्पतीही अपायकारक ठरतात. उदाहरणार्थ गाजर, गवत, तण, आमरवेल इत्यादी. खाजकुलीच्या शेंगा, आळूची पाने यांना हात लावला तर आपल्या हाताला खाज सुटते. कण्हेर, घाणेरी या वनस्पतीचा वास उग्र असतो. धोत्रा ही विषारी वनस्पती आहे. कवक, शेवाळ यांची पाण्यात बेसुमार वाढ झाली की पिण्याचे पाणी दूषित होते आणि आजार पसरतात. हिंस्र सजीव. जंगलात राहणारे जे प्राणी इतर प्राण्यांची शिकार करून खातात त्यांना हिंस्र सजीव असं म्हणतात. उदाहरणार्थ वाघ, सिंह, लांडगे, बिबट्या असे काही प्राणी काही वेळेस जंगलतोडीमुळे अन्न मिळवण्यासाठी मानव वस्ती शिरतात आणि मोठ्या प्रमाणात पाळीव प्राणी मानव यांचे बळी घेतात.